डॉल्फिन पोज, अर्ध पिचा मयूरासन। गुड़ों ने जमीन पर टेकी ने, हाथों ने कोणियों सुधी जमीन पर राखो। हवे श्वास छोड़ता छोड़ता पग ना तड़िया ने ऊंचा करी अंगूठा अने आंगड़ियों पर टेकी ने राखो अने धीरे थी पोताना शरीर ने ऊपर उपाड़ो। पोताना शरीर नु संतुलन हाथ अने पगना पंजा पर टेकी राखो। हवे श्वास लो अने आ स्थिति मा थोड़ी वार रहो, पछी धीरे धीरे गुड़ाओं ने नीचे ले आवो। आ आसन रीढ़ नी जॉ रिलीज। सुखासन मा बेसी ने पोतानी पीठ ने सीधी राखो। हवे तमारा जबड़ा ने पूरी रीते खोली ने बंद करो। हवे तमे तमारा जबड़ा ने एवी रीते हलावो जेवी ते तमे जमी रहा छो। एक वात नू ध्यान राखजो, पहला तमे खाली जमणी बाजू खावानू आभास करजो। थोड़ा वक्त बाद तमे डाबे बाजू खावानू आभास करी शको छो। आ करता करता श्वास लेता रहेजो। आ आसन ना फायदा, तमारा जबड़ा ना स्नायु ने खेचाव पैदा करे छे, डबल चिन नी समस्या ने दूर करे छे, चेहरा ना निचला भाग नी चर्बी ओछी करे छे। उत्थित पद्मासन। प्रथम पद्मासनात बसावे। आपल्या दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकवावे। आता श्वास घेत आपले शरीर जमिनीपासून वर उचलावे। या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर असेल। या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत यावे। या आसनाच्या नियमित सरावाने हात बळकट होतात, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते, खांदे बळकट होतात, पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो। गर्भवती महिलांनी हे आसन करू नये। हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये। गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये। हे आसन करताना तोल सांभाळणे अति आवश्यक आहे। शवासन। जमिनीवर चटई किंवा सतरंजी घालून झोपा। हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब ठेवा। पायात 1 फुटांचे अंतर ठेवा। आता शरीर सैल सोडून डोळे बंद करा। हळूहळू श्वास घ्या। आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा। मनात कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका। शवासनाचे फायदे। नियमित शवासन केल्याने हाय बीपीचा त्रास कमी होतो।
स्मरण शक्ती वाढते, मानसिक ताण दूर होतो, शरीरातील मरगळ कमी होते. शवासन करताना आपलं संपूर्ण शरीर सैल सोडा, डोळे बंद करा. हे अतिशय सोपं असं आसन आहे. पूर्वोत्तनासन. प्रथम वज्रासनात बसा. आता आपले दोन्ही हात मागे घेऊन तळहात जमिनीवर टेका. दोन्ही पाय हातांच्या विरुद्ध दिशेला ताणा. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या तळहातांवर आणि टाचांवर असेल. आपले पाय ताट आणि तळपाय एकमेकांना जोडलेले असावेत. या स्थितीत काही वेळ राहायचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपले नितंब जमिनीला टेका आणि पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात आणि पाय बळकट होतात, खांदे आणि पाठीची लवचिकता वाढते, मानेचे स्नायू बळकट होतात. कुठल्याही प्रकारची मानदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटांना दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या उपस्थितीतच करावे.